लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेश्मा ही रिषभसमोर एरझऱ्या मारत असते आणि तिच्या मनातले तिने रिषभला सांगावे की नाही याचा रेश्मा विचार करत असते पण रेश्मा ही रिषभला काहीही न सांगता बाहेर येते आणि विचार करत म्हणते की रेश्मा तू काय करत होती तुझ्या मनातले सगळे तू रिषभला सांगायला लागली होतीस रेश्मा म्हणते मी जर हे आत्ता माझ्या पोटातलं कुणाला सांगितलं नाही तर माझं पोट दुखायला लागेल तेव्हा आता मी काय करू तेवढ्यात रेश्माला एक आयडिया सुचते आणि रिषभचा मोबाईलमधला फोटो बाहेर काढत म्हणते की रिषभ आज आईने काय केलं आहे का आईने राजश्रीला घुंगीचे औषध मारून कसे बेशुद्ध केले आणि किडनॅप केले ही सर्व हकीकत त्या रिशभच्या फोटोला रेश्मा सांगते तेवढ्यात पाठीमागून सिंधू रेश्मा समोर येत म्हणते की रेश्मा कसल्या विचारात पडलीस ठीक आहेस ना तू तेव्हा रेश्मा विचार करते की सिंधूने माझं सर्व ऐकलं तर नसेल ना सिंधू म्हणते कुणाशी बोलत होती तेव्हा रेश्मा म्हणते की कुणाशी नाही एकटीच बडबडत होती त्यानंतर रेश्मा ही रिषभ मला बोलावतोय असे म्हणत तेथून निघून जाते तेवढ्यात पाठीमागून राघव सिंधू सिंधू असे करत तिथे येतो आणि म्हणतो की सिंधू आई ठीक आहे ना आईला काही झालं तर नाही ना सिंधू म्हणते की राघव सर आई आता बऱ्या आहात तेव्हा राघव म्हणतो एक्झॅक्टली आईला काय झालं होतं सिंधू म्हणते त्यांना ना चक्कर आली होती त्या स्टोअर रूममध्ये गेल्या होत्या सिंधू म्हणते की आज दिवसभर त्यांनी उपवास केला ना आणि उन्हाच्या त्या देवळातसुद्धा सुद्धा जाऊन आल्या होत्या तेव्हा पोटात काही नसल्यामुळे त्यांना चक्कर आली असावी त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की सिंधू पण तुला कसं कळलं की आई स्टोअर रूममध्ये पडली म्हणून तेव्हा सिंधूला तिने मोबाईल करून तो मोबाईल ऋतुजाच्या पर्समध्ये कसा वाजला ही सर्व आता हकीकत आठवते सिंधू म्हणते की मी ज्या वेळेस नारळ आणायला स्टोअर रूममध्ये गेले ना तेव्हा आई तिथेच पडल्या होत्या म्हणून मला त्या ते दिसल्या तेव्हा राघव म्हणतो की थँक्स गॉड आज आई तुझ्यामुळे वाचली राघव म्हणतो की सिंधू आता आई कुठे तेव्हा सिंधू म्हणते आता त्या त्यांच्या रूममध्ये आहे तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे मी आईला भेटून आलो असे म्हणत राघव हा राजेश्रीला भेटण्यासाठी जातो तेव्हा सिंधू विचार करते की राघव सरांना आईची किती काळजी आहे राघव राजेश्रीकडे येत म्हणतो की आई बरं वाटतंय का तुला आता तेव्हा राजेश्री म्हणते हो राघव आता मला बरं वाटतंय राघव म्हणतो की पण आई तुला चक्कर कशी आली तेव्हा राजेश्री म्हणते मला माहीत नाही रे मी स्टोअर रूम मध्ये नारळ आणायला गेले होते बरं झालं मला सिंधूने शोधून आणलं नाही तर मी किती वेळ तिथे पडले असते काय माहिती तेव्हा राघव म्हणतो की आई तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा राघव म्हणतो की आई आता आपण उद्याचे उद्याच डॉक्टरकडे जाऊन सगळ्या टेस्ट करून घेऊ राघव म्हणतो की आई आज संध्याकाळी तुमच्या ॲनिव्हर्सरीचंच सेलिब्रेशन आहे तेव्हा मला तू ठणठणीत हवी आहे म्हणून तू आता आराम कर कुठेही जाऊ नकोस इकडे ऋतुजा ही बेशुद्ध पडलेल्या ऋतुराजच्या तोंडावर पाणी मारत ऋतुराजला शुद्धीवर आणते तेव्हा ऋतुराज आई ग असे म्हणत उठतो तेव्हा ऋतुजा म्हणते की आई नाही मी तुमची बायको आहे उठा त्यानंतर ऋतुजा ऋतुराजला म्हणते की माझ्या हातून तेव्हा ऋतुराज म्हणतो काय तर फक्त ऋतुजा माझ्या हातून माझ्या हातून करत असते तेवढ्यात ऋतुराज म्हणतो की सांग लवकर नाही तर आता माझ्या हातून मार खाशील तेव्हा ऋतुजा म्हणते की चांदीच्या चमच्यामध्ये सोन्याच्या वाटीत मी माती खाल्ली ऋतुजा म्हणते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मी राजश्री वहिनींना गुंगीचे औषध मारून किडनॅप करत स्टोर रूम मध्ये ठेवल्याचे ऋतुजा सर्व हकीगत ऋतुराजला सांगते ते ऐकून ऋतुराजला खरंच चक्कर येऊ लागते ऋतुराज म्हणतो की अगं या सर्वांमध्ये राजेश्री वहिनीला मध्ये घेण्याची काय गरज होती तुला ऋतुजा म्हणते की त्या सिंधूमुळे आपला किती अपमान झाला म्हणून मला त्या सिंधूला धडा शिकवायचा होता आणि म्हणून मी राजेश्री वहिनींना किडनॅप के केले ऋतुराज म्हणतो की आता काही खरं नाही सं सन सिंधूने जर हे सर्व सर्वांना सांगितले ना तर आता आपली काही बरीगत नाही तेव्हा ऋतुराजला ऋतुजा म्हणते की तसं काही होणार नाही कारण मी जर राजश्री वहिनीशी चांगले वागले ना तर सिंधू हे कुणालाच सांगणार नसल्याचे सिंधूने मला सांगितले ऋतुराज म्हणतो की तू सिंधूवरती का विश्वास ठेवतेस आत्ताच कुठे काकुने त्या सिंधूला डोक्यावर चढवून ठेवलं आणि सिंधू सांगणार नाही कशावरून म्हणते की आता काय करायचं तेव्हा ऋतुजा म्हणते की आपण एक काम करू आज संध्याकाळी घरामध्ये पार्टी आहे तेव्हा कुणी काही बोलणार नाही त्यानंतर आपण उद्या सकाळीच हे घर सोडून निघून जाऊ म्हणजे काही प्रश्नच येणार नाहीये तेव्हा हात जोडत ऋतुराज ऋतुजाला रुतु म्हणतो की बरं झालं पहिल्यांदा तू खूप बरोबर बोललीस इकडे राघव पुन्हा त्याच्या बेडरूम मध्ये येतो तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू इथे काय करतेस तेव्हा सिंधू म्हणते की मी पुस्तक घ्यायला आले होते राघव म्हणतो की सिंधू मला एक खूप मोठा प्रश्न पडला सिंधू म्हणते काय राघव म्हणतो की बाबा आणि आईला जवळ आणण्यासाठी आपण जे काही करतो त्याऐवजी हे सर्व करत असताना जर बाबा आणि आई एकमेकांपासून जर लांब गेले तर सिंधू म्हणते राघव सर असं काहीच होणार नाही तुम्ही फालतू टेन्शन घेऊ नका राघव म्हणतो की जर हा प्लान सक्सेस नाही झाला तर तेव्हा सिंधू म्हणते असं होणारच नाही माझे प्लॅन पूर्ण सक्सेसफुल आणि प्रोपनेस असतात त्यानंतर सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही डोळे बंद करा बरं मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचंय तेव्हा राघव म्हणतो की सिंधू ॲनिव्हर्सरी ही आईबाबांची आहे त्यांना गिफ्ट द्यायचं तू मला का गिफ्ट देतेस सिंधू म्हणते राघव सर मी सांगते ना डोळे बंद करा तेव्हा राघव डोळे बंद करून हात पुढे करतो त्यानंतर सिंधू राघवच्या हातात एक लिफापा देते तेव्हा डोळे उघडत राघव म्हणतो हे काय आहे सिंधू म्हणते तर उघडून त्यानंतर राघव तो लिफाफा उघडतो तर त्यामध्ये आईबाबांच्या लग्नाचा फोटो असतो तेव्हा राघव खूप खुश होतो आणि म्हणतो की या सर्वांमध्ये माझा फोटो का चिटकावला तू सिंधू म्हणते की कारण तुम्हाला तुमच्या आईबाबांच्या लग्नात जायचं होतं तुम्ही रडायला लागलात म्हणते की राघव सर तुम्ही आईंना खूप त्रास द्यायचे आणि मला आईबाबांच्या लग्नात जायचंय असे म्हणत तुम्ही रडायचे तेव्हा राघव म्हणतो की मी आणि माझ्या आईबाबांच्या लग्नात रडायचो सिंधू म्हणते हो तर सिंधूने त्यामध्ये तिचा सुद्धा फोटो लावलेला असतो तेव्हा सिंधू म्हणते की काही दिवसांनी सिंधू या फोटोमध्ये का नाही असे म्हणत तुम्ही पुन्हा रडले असता म्हणून मी माझा सुद्धा फोटो लावला आहे राघव म्हणतो की त्यांच्या लग्नाच्या वेळी तुझा आणि माझा जन्म तरी झाला होता का काय बालिशपाना केलाय तू सिंधू म्हणते आहो तुम्ही बालिशपाना म्हणता पण हा फोटो चिटकवण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागली माहीत नाही तुम्हाला तेव्हा आज मी हा फोटो सर्वांना दाखवणार आहे राघव म्हणतो की सिंधू तू असं काही करणार नाही तेव्हा सिंधू तो फोटो तिच्या हातात घेत म्हणते मी दाखवणारच तेव्हा राघव हा फोटो घेण्यासाठी सिंधू मागे पळू लागतो तर सिंधू कॉटवर उभी राहते तेवढ्याच सिंधूचा तोल जातो तर राघव सिंधूला अलगत आपल्या मिठीत झेलतो तेव्हा सिंधू ही, ही प्रेमाने राघवकडे बघू लागते तर राघव सुद्धा सिंधूला मिठीत घेऊन सिंधूकडे प्रेमाने बघत असतो सिंधू म्हणते की राघव सर सोडा मला राघव म्हणतो की फोटो सिंधू म्हणते देणार नाही मला सोडा राघव म्हणतो सोडू का तेव्हा सिंधू म्हणते हो तर राघव सिंधूला त्याच्या मिठीतून सोडून देतो तेव्हा सिंधू ही जोराने क्वाटवर आदळते तेव्हा सिंधू ही राघवकडे बघतच राहते त्यानंतर सिंधू रडण्याचे नाटक करत म्हणते की राघव सर मी तुम्हाला सोडायचं सांगितलं होतं फेकायचं नव्हतं सांगितलं तर राघव हा हसू लागतो त्यानंतर राघव हा सिंधूच्या हातातून फोटो घेत तेथून जाऊ लागतो तेव्हा सिंधू राघवचा हात धरत तो फोटो घेण्यासाठी राघवला आपल्याकडे ओढते तेव्हा राघव हा त्याचा तोल जाऊन सिंधूच्या अंगावर आलेला असतो तेव्हा सिंधू आणि राघव प्रेमाने एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांकडे बघत असतात तर आता राघव आणि सिंधू एकमेकांच्या अगदी खूप जवळ आलेले असतात तेव्हा राघव आणि सिंधू दोघेसुद्धा एकमेकांच्या मध्ये हरवून गेलेले असतात त्यानंतर संध्याकाळी राजेश्री आणि रत्नाकरच्या ॲनिव्हर्सरीला सुरुवात होते राजेश्री रत्नाकर भरझरी वेशामध्ये तिथे आलेले असतात आणि राघव सिंधूसुद्धा रत्नाकर आणि राजेश्रीच्या प्रेमाचे ते सर्व पत्र आपल्याकडे आणत वाचू लागतात राघव हा राजेश्रीने लिहिलेले पत्र वाचत असतो त्यामध्ये राजेश्रीने रत्नाकरला प्रेमाचे खूप खूप सुंदर असे शब्द लिहिलेले असतात एका रात्री आपण दोघे कसे आईस्क्रीम खायला गेलो होतो आणि त्यानंतर पाऊस येऊन आपण कसे एका छत्रीखाली आलो होतो हे पत्रामध्ये वाचून सिंधूने राजेश्री आणि रत्नाकरच्या प्रेमाला समोर आणलेले असते पहिल्यांदा आपण एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो असे रत्नाकरने त्या पत्रात राजेश्रीला लिहिलेले असते वा सिंधूला आपणसुद्धा राघवसोबत एका छत्रीखाली आलोय असा भास होतो तर आता राघव आणि सिंधूसुद्धा एका छत्रीखाली कसे येणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा